रॉबर्ट साहेबानं आज कवायतीचा सा एक भव्य कार्यक्रम नियोजित केलेला होता बडे बडे लष्करी अधिकारी मैदानावर हजर होते सर्व फौज शिस्तीत उभी होती घोडी जागच्या जागी टापा उचलून टाकीत होती काही फुरफुरत होती काही खिंकाळत होती मैदान भरलं होतं रॉबर्ट साहेब छाती काढून उभा होता तो खूप गंभीर दिसत होता आणि त्यामुळेच अधिक क्रूर भासत होता घोड्यावर सज्ज होऊन बसल्या सत्तूकडे त्याची नजर पुन्हा पुन्हा वळत होती त्यानं आज खास हुकूम काढून सत्तूचा घोडा बदलला होता सत्तूनं तो नवा घोडा लगेच काबूत आणला होता त्याच्या मांडीच्या जबर पकडीत ते तापट जनावर वांगरलं होतं मेरीनं आज खास पोशाख केलेला होता तिची नजर भिरभिरत होती तिच्या गालावरचं हास्य मावळत नव्हतं ती सत्तूकडे पाहत होती आणि गालातल्या गालात हसत होती एखादा बडा हुद्देदार पुढं आला की ती त्याला अभिवादन करीत होती ती हसरी खेळकर लडीवाळ मेरी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती तिच्या मोहक हालचाली पाहण्यात काही जण दंग झालेले होते तर काही साहेब लोक मेरीचा हात आपल्या हातात घेऊन आपला जन्म सफल झाल्याचं समाधान अनुभवित होते काही कनिष्ठ अधिकारी बिचारे एका बाजूला उभे राहून मेरीकडं चोरून पाहत होते मेरीचं सत्तूकडं पाहून गालात हसणं रॉबर्टला बोचत होतं रॉबर्टमुळे सत्तू गंभीर झाला होता आज आपल्याला काहीतरी दिव्य करावं लागणार आपली कडक परीक्षा होणार असं त्याला मनोमन वाटत होतं कदाचित आपला अपमानही होण्याचा संभव आहे याचीही जाणीव सत्तूला झालेली होती त्यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला होता त्यानं आपली नजर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फिरवली मेरीच्या निर्मळ प्रेमळ चेहऱ्यावर त्याची नजर काही क्षण स्थिरावली त्याला एकदम कुठून तरी धीर आल्यासारखं वाटलं मनाची अस्वस्थता रुखरुख एकदम कमी झाली त्याचं मन शौर्य गाजवायला सिद्ध झालं उत्सुक झालं रॉबर्ट साहेबानं हुकूम करताच कवायतीला आरंभ झाला सैनिकांच्या तुकड्या शिस्तबद्ध कवायत करू लागल्या सर्वत्र उत्साह भरला होता बडे साहेब लोक दिमाखानं तो सोहळा पाहत होते आनंदानं मोहरलेली मिरी घोडदळाची कवायत पाहायला उत्तावीळ झाली होती घोडदळ तयार झालं घोडी फुरफुरू लागली वातावरण तापलं तापट घोडी धडाधड धावू लागली दोन दोन लकडकोटावरून झेपावू लागली सत्तू बेभान झाला होता त्याचं घोडं पिसाट झालं होतं जेवढं दमटावं तेवढं ते वेगानं पळत होतं त्याच्यावर नजर ठरत नव्हती आणि तसऱ्या घोड्यावर ताबा ठेवणारा सत्तू सर्वांना आगळा वाटत होता इंग्रज अंमलदार चकित होऊन पाहत होते सत्तूचं कौतुक करीत होते सत्तूच्या अंगाजणू वारण्याचं बळ संचारलं होतं मेरी हर्ष झाली होती उतावीळ झाली होती सत्तू सर्वश्रेष्ठ ठरावा त्याचा पराभव होऊ नये सर्वांनी त्याचा गौरव करावा त्याची पाठ थोपटावी ही एकच उरात घेऊन ती आपल्या सुंदर निळ्या डोळ्यात पंचप्राण आणून सत्तूकडे पाहत होती तिचे डोळे तिचं मन तिचं हृदय फक्त सत्तूला पाहत होतं हसत टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देण्यात ती दंग झालेली होती मध्येच ती गंभीर होत होती आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा हसत होती आपलं मन या सत्तूभोवतीच का फिरतं आहे असा विचार मनात येऊन ती, ती अधिकच हसत होती रॉबर्ट हुकमापाठोपाठ हुकुम सोडित होता त्याच्या हुकमाप्रमाणे सर्व घोडी कवायत करीत होती त्या घोडदळाच्या घोड गोंधळानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं रॉबर्ट ओरडला दोन दोन घोड्यांनी मैदानाच्या शेवटच्या टोकापासून भडदा वेगानं या टोकाला यावं चला सर्व घोडी मैदानाच्या शेवटच्या टोकाला गेली आणि दोन दोनच्या गटांनी दौडत येऊ लागली काहींनी पळता पळता पाठीवरच्या स्वारांना फेकून दिलं आणि ती रिकामीच पळत होती मध्येच रॉबर्ट सत्तूकडे वळला आणि आवाज एकदम चढवून म्हणाला सत्तू भोसले आणि नारायण पवार याने आपली घोडी दौडवावी कोण जिंकतं पाहूया सत्तूनं आपला घोडा फिरवून ठराविक नेला नारायण पवारही तिथं घोड्यासह येऊन पोहोचला दोघांनीही एकाच वेळी आपापल्या घोड्यांना टाच मारली तशी ती दोन घोडी उसळून धावत निघाली धावता धावता सत्तूनं आपल्या घोड्याचा लगाम काढून घेतला घोडं मोकळं केलं आणि चे वाल्यासारखं सुसाट पळू लागलं थोड्याच अवधीत नारायणाचं ना घोडं मागं पडलं सत्तू विजयी ठरला सर्वांनी टाळ्या वाज वाजवून त्याचा विजय मान्य केला मेरी टाळ्या वाजवीत सरळ सत्तूजवळ गेली टाचा उंच करून तिनं सत्तूच्या हातात आपला हात दिला रॉबर्ट भडकला बंदुकीच्या गोळीसारखा पुढे घुसून ओरडला सत्तू भोसले हे लष्कर आहे इथं लष्करी शिस्त आहे तुझं वर्तन लष्करी शिस्तीला धरून झालं नाही काय चुकलं साहेब सत्तूने विचारलं लगाम काढून घोडं पळवणं हा लष्करी शिस्तीत गुन्हा आहे माहीत आहे का रॉबर्ट कडाडला मला घोडं लवकर आणायचं होतं ते मी हर प्रयत्नानं आणलं सत्तू उत्तरला ही कवायत आहे साहेब मला माहीत आहे कवायत आहे ती पण ही लष्कराची कवायत आहे रॉबर्ट डोळे फिरवीत खेकसला आणि लष्कराची कवायत म्हणजे पोरखेळ नव्हे घोडं कसं पळवावं ते मला माहीत आहे तू लगाम का काढलास पण त्याच काही चुकलं असं मला वाटत नाही सत्तूचा पारा चढू लागला होता रॉबर्ट खवळून म्हणाला धावत्या घोड्याची लगाम काढणं हे बेशिस्तपणाचं आहे आणि असलं बेशिस्त वर्तन फक्त लुटारूच करू शकतात तुम्ही मराठी माणसं लुटारू शिस्तीनंच दुसऱ्यावर मात करू पाहता साहेब सत्तू पेटला त्याचा चेहरा उग्र झाला वातावरण तंग झालं सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात सत्तू म्हणाला सवाल माझा एकट्याचा आहे सर्व मराठी माणसांचा नाही मराठी माणूस लुटारून असतो तर तो लुटारूंचा फडशा पाडतो त्यांना नेस्त नाबूद करतो या देशात मराठ्यांनी राज्य केलं आहे त्यांची स्वतंत्र अशी रणनीती होती तो माझा इतिहास मला ठाऊक आहे लुटारू कोण ते इतिहास ठरवणार आहे तोच सांगणार आहे पण त्यावेळी मी बेशिस्त आणि तुम्ही शिस्तवाले आपण दोघेही कुठं असू ते कुणीच सांगू शकणार नाही हे तुझं बोलणं ही लष्करी रिवाजाला धरून नाही रॉबर्ट दोन पावलं मागे सरून ओरडला एका मामूली शिपायानं असा मुजोरपणा करणं आपल्या वरिष्ठाचा असा अपमान करणं म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे याची तुला कल्पना आहे का मला मरणाची फिकिर नाही साहेब सत्तूनं घोड्यावरून खाली उडी घेतली तो रॉबर्ट पुढं ताट उभं राहून म्हणाला तुम्हाला घोड्यांची फार माहिती आहे म्हणता ना मग तुम्हीच घोड्यावर बसा आणि माझ्यापुढं आपला घोडा आणा माझं तुम्हाला आव्हान आहे चला असं बोलून सत्तू ताडकन पुन्हा आपल्या घोड्यावर बसला संतापानं त्यानं घोड्याचा लगाम ओढून त्याला घरघरा गर फिरवून दोन पायावर उभं केलं आणि रॉबर्ट पुढं नेलं मेरी चकित झाली होती सत्तूचा तो आवेश पाहून ती दिपली होती तिचे निळे डोळे त्याची भरदार छातीने तिथं बसणारी ती जबर हिंमत पाहत होते बडे बडे अधिकारी दचकले सत्तूचं ते आव्हान म्हणजे काही साहेबांना इंग्रजी लोकांचा अपमान वाटत होता वर्मी घाव बसला होता सर्वांच्या नजरा रॉबर्टवर स्थिरावल्या होत्या रॉबर्टवर बाका प्रसंग आला तो मनातून चरकला मेरीसमोर सत्तूनं त्याला आव्हान दिलं होतं म्हणून तो अधिकच पेचात पडला होता मेरीनं सत्तूवरची नजर काढून भरकन रॉबर्टकडे फेकली तसा रॉबर्ट भर आला पुढे येऊन त्यानं एका सैनिकाचा घोडा घेतला आणि सत्तू बरोबर तो मैदानाच्या शेवटच्या टोकाला निघाला प्रकरण या थराला गेलं तेव्हा तिथं हजर असल्या इंग्रज अधिकाऱ्यांपैकी काहींना वाटू लागलं रॉबर्टनं निष्कारण हे प्रकरण चिघळवलं आहे आणि आता त्यानं सत्तूचं आव्हान स्वीकारलं तेही काही बरोबर झालं नाही इतर काही जणांना वाटू लागलं ठीक झालं हा रॉबर्ट भलता शेपरला आहे पाहूया याची हिंमत सत्तू व रॉबर्ट यांची घोडी दूर जाऊन उभी राहिली साहेब लोक अस्वस्थ झाले काही ना मेरी कावरी बावरी झाली या आव्हानाचा शेवट कशात होईल या विचारानं तिला अस्वस्थ केलं सत्तू व रॉबर्ट यांची घोडी दवडत येऊ लागली त्यांच्या दवडीला मर्यादा नव्हती त्यांच्या खुराखाली जमीन हाजरत होती वारा लाजला होता आणि ती घोडी पळत होती अर्धे अंतर कापून झालं होतं सत्तूनं एकाएकी आपल्या घोड्याला जोरात टाच दिली आणि त्याचा वेग वाढवला आणि हा हा म्हणता रॉबर्टच्या घोड्याला सत्तूच्या घोड्यानं मागं टाकलं काही क्षणातच सत्तूनं रॉबर्टला कितीतरी मागं टाकलं सत्तूनं मैदान मारलं त्यानं घोड्यावरून खाली उडी टाकली लोकांनी टाळ्यांचा कडकडाट कर केला सत्तूचं कौतुक केलं मेरी तर टाळ्या पिटीत सत्तू पुढं लहान मुलांप्रमाणे नाचली पाठीमागून रॉबर्ट आपल्या घोड्यावरून आला तो भयंकर खवळला होता आपला भयंकर अपमान झाला आपण गारज झालो या विचारानं तो मनात चरपडत होता मेरीच्या चेहऱ्यावरचा उसंडणारा आनंद पाहून तर त्याच्या काळजाच्या ठिकऱ्याच उडाल्या वेलसली साहेब पुढे झाला त्यानं सत्तूची पाठ थोपटून रॉबर्टचा पराभव पदरात घेतला अगदी हसत हसत त्यानं सत्तूचा विजय कबूल केला प्रत्यक्ष वेलसली साहेबानी सत्तूची पाठ थुपटल्याचं पाहून तर मेरीचा आनंद गगनात मावेन असा झाला रॉबर्टनं एकही शब्द न बोलता मैदान सोडलं तो दिवस मावळला रात्रभर सत्तूला झोप लागली नाही सकाळ होताच तो तसाच उठला आणि अंगावर पोशाख चढवू लागला इतक्यात बाबा महाराला सत्तू पुढा एटीत बसून तो म्हणाला काल साहेबासने तुम्ही वारण्याचं पाणी झकास धावलंत कोल्हापूर गाजवलत दांडगा झपाटा राव तुमचा आमच्या मेरीबाईला भारी आनंद झालाय खरं आहे सत्तू दासपणे म्हणाला पण बाबा मला मुळीच आनंद झालेला नाही माझ्या काळजात एक भयंकर बोचणी लागलेली आहे पर का बाबा भितरल्या मांजरीसारखे डोळे करून गुरकला सत्तू शांतपणे उत्तरला बाबा हे साहेब लोक राज्यकर्ते आहेत त्यांच्या हाती हत्यार आहेत मी, मी त्यांचा तावेदार नोकर मी त्यांच्याशी वैर करून इथं राहू शकणार नाही रॉबर्ट लोकांना लष्करात गुलाम माणसं हवी असतात माझ्यासारख्या माणसांची त्यांना गरज नसते मी त्यांना पचणार नाही म्हणजे बाबानं विचारलं सत्तू हसून उत्तरला अजून काहीच ठरलेलं नाही पण काहीतरी ठरणार आहे बर पण एकदा येऊन जावा असा मेरीबाईंचा सांगावा आहे बाबा म्हणाला मेरीला सांग की वेळ मिळाला की येतोय पण तिला म्हणावं या लष्करात मी सेनापती होऊ शकणार नाही काल रॉबर्टनं माझा अपमान केला मी स्वतःला सावरलं म्हणून नाही तर मी त्याला घोड्याच्या टापांखाली तुडून मारला असता आणि स्वतःही मरण पत्करलं असतं सत्तू उठत म्हणाला बाबा निघून गेला सत्तू उगीच पाय नेतील तिकडे चालू लागला त्याच्या मस्तकात काल पेटलेला वनवा अजून शांत झालेला नव्हता तो पुन्हा भडकला तो विचार करीत होता आज नोकरीवर जावं का तिथं रॉबर्ट भेटणार त्याचं तोंड पाहावं लागणार त्याला सलाम करणं भाग पडणार तो एकही संधी वाया जाऊ देणार नाही पावलो पावली तो आपला छळ करणार अपमान करणार आपल्याला एकतर अपमानाचे घोट घेत बसावं लागणार नाहीतर नाहीतर एखाद्या भयंकर मार्गाचा अवलंब करून मरावं लागणार त्यापेक्षा आज नोकरीवर जाऊच नाही पण मग उद्या सत्तून चटकन स्वतःलाच प्रश्न केला आणि लगेच उत्तरही दिलं जर नोकरी हवी असेल तर उद्या तुला निश्चित गेलंच पाहिजे होईल ती मानहानी सहन केलीच पाहिजे पण कितीदा किती दिवस मी अशी मानहानी सहन करू मी मुळीच मानहानी सहन करणार नाही मला या नोकरीची गरज नाही पोट माझं पोट मी कुठंही भरीन मी माझ्या गावी जाईन कुमजेत कष्ट करीन एक आई जगवणं मला अवघड नाही लाच मारीन तिथं मी पाणी काढीन मी नरबच्चा आहे सत्तून जमिनीवर पाया पटला आणि घरकन फिरला छाती काढून लष्करी ठेक्यात पावलं टाकी तो मुख्य कचेरीच्या दिशेनं चालू लागला कवायतीच्या मैदानाजवळ येऊन सत्तू मुख्य कचेरीच्या रस्त्याला वळला बाबानं त्याला पाहिलं धावत जाऊन सत्तूला आडवीत बाबा म्हणाला भोसल कुठे निघाला नोकरीचा राजीनामा देऊन येतो सत्तू म्हणाला बाबा गया वाया करीत म्हणाला नका नका असं का करता का बाबा या लष्करात माझ्या धाडसाची गुणांची कदर नाही सत्तू दाहक स्वरात म्हणाला मग मी या लष्करात का राहू मी वनवासी नाही वतनदार आहे माणसानं माणसाचा मत्सर करणं मला आवडत नाही हा रॉबर्ट महा हलकट आहे तो मला मानानं नोकरी करू द्यायचा नाही म्हणून मी नोकरी सोडणार आणि मग काय करणार बाबानं विचारलं काय करणार ते मी करून नंतरच सांगेन सत्तू उत्तरला कुमजेला जाईन तिच्या कुशीत मला कसलाच जाच नव्हता बाबा सद्गत येत होऊन म्हणाला मात्र मला वाटतं तुम्ही नोकरी सोडू नये मला बी वाटतं की आपली कुमत चांगली आहे पण काय करू तिथं नुसती भीक मागायची पाळी ती म्हणून तर मी ही नोकरी करतोय पोरा बाळांची लई सोय होती पण काय करू आम्ही गरीब माणसं शेंडी धरली तर बोडकी आणि हात धरला तर रोडकी काय करणार म्हणूनच नोकरी करावी लागते अन खरं आहे तुझं सत्तूला आपल्या जीवनाची जी आठवण झाली दारिद्र्य आणि आईची धावपळ त्याच्या डोळ्यांपुढे उभी राहिली तो म्हणाला बाबा मी फार वाईट दिवस पाहिले आहेत पण काय करू मला हा जात सहन होत नाही मला इथं नोकरी करणं जमणार नाही बाबा थोडा वेळ गप्प राहिला काही क्षण विचार करून मग तो म्हणाला मेरी बाई मार्फत मी विलसली साहेबांनी सांगून त्या रॉबर्टचा बंदोबस्त करवतो तु। तुम्ही नोकरी सोडून जाऊ नका नको मला आता कुणीच अडवू शकणार नाही सत्तू ठामपणे म्हणाला शहाण्याचं चाकर व्हावं पण अडाण्याचं धनी होऊ नये म्हणतात इथं मी आता राहिलो तर एखाद्या दिवशी मी स्वतःच कसल्या तरी संकटात सापडण्याचा संभव आहे बर जे बरं दिसेल ते करा बाबा म्हणाला मेरी बाईला काय सांगू मेरीला माझा नमस्कार सांग सत्तू वरुण म्हणाला आणि हेही सांग की तुम्ही वेळोवेळी माझं कौतुक केलं त्याचा परिणाम वाईट झाला त्यामुळेच रॉबर्ट चिडला आणि त्यानं माझा पुन्हा पुन्हा अपमान केला मी त्याच्या प्रेमाच्या आड येतोय असा त्याचा समज होऊन बसला आहे बरं बाबानं मांडो लावली आणि सत्तूचा निरोप घेतला सत्तूचं मन उठलं होतं ते आता कुमजेकडे धाव घेत होतं तो तसाच सरळ कचेरीत गेला आणि नोकरीचा राजीनामा देऊन मोकळा झाला मग तो दादू मांगाकडे गेला त्याचा निरोप घेऊन त्यानं सामानाची आवरावर केली आणि आता एकदा मेरीची भेट घ्यावी म्हणून तो वेलसली साहेबांच्या बंगल्यावर पोहोचला त्याला पाहताच मेरी चटकन उठली गोड हसली पण सत्तूनं नोकरी सोडल्याचा एक तास ती काळवणली तिचे डोळे भरले बाबालाही वाईट वाटलं मेरीनं सत्तूचं मन वळवावं त्याला गळ गल घालावी वेलसरीसाहेबाला सांगून सत्तूला पुन्हा नोकरीवर ठेवून घ्यावं असा विचार त्याच्या डोक्यात घुळू लागला परंतु मेरीला सत्तूच्या करारी मनाची कल्पना होती तिनं सत्तूचं मन वळविण्याचा प्रयत्न केला नाही ती म्हणाली आता कुठं जाणार कुमजला घरी कोण कोण आहे फक्त आई आहे बहीण नाही आणि दुसरं कोणी माझं लग्नच झालेलं नाही ती हसली पण तिच्या मुद्रेवर आनंदाचा लवलेशी नव्हता काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलत होती आणि लटकच हसत होती ती म्हणाली आता पुन्हा कधी भेट तो प्रश्न ऐकून सत्तू अस्वस्थ झाला शून्यात कुठेतरी पाहतो उत्तरला आता तरी सांगता येणार नाही आपली पुन्हा भेट कधी होईल ते मुळात आपली भेट होईल की नाही हेही सांगणं कठीण आहे मी सांगते मेरी चटकन म्हणाली आपली भेट पुन्हा नक्की होईल आणि हे पहा बाबानं मला सगळं काही सांगितलं आहे त्यावरून मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे माझं रॉबर्टवर व दुसऱ्या कुणावरही मुळीस प्रेम नाही तेव्हा मी तुमचं कौतुक केल्यामुळं रॉबर्टच्या मनात मत्सराची आग पेटली असं मानायला काहीच आधार नाही मला माझा दर्जा समजतो आणि एक करा माझ्याबद्दल मनात क्लिमिश ठेवू नका माझ्यामुळं तुमची नोकरी गेली अशी समजूत करून घेऊ नका तुम्ही कुठेही असा पण सुखात असा असंच देवा मी देवापाशी मागणं मागत राहीन या शब्दाने सत्तूला भडबडून आलं तो ताडकन उठून उभा राहिला लष्करी सवयीनुसार छाती पुढं काढून तो मेरीला म्हणाला मी निघतो नमस्कार नमस्कार मेरी हात जोडून म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फार अवखळ आहात तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की कुठची ही गोष्ट पूर्ण विचार करून मगच करा आणि कधी कसलीही गरज लागली तर मला कळवा संकोच करू नका एकतर तुम्ही शक्यतो कसल्या अडचणीत येऊ नका आणि अडचण आली तर माझी आठवण ठेवा धन्यवाद सतूंना निश्वास टाकला तो म्हणाला मी तुम्हाला विसरणार नाही मी निघतो आता धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा